नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे मुंबई स्पेशल वडापाव। हा वडापाव कसा बनवायचा आणि त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे घेतलेले आहे मी बेसन, बटाटे, तेल, चवीनुसार मीठ, हळद, मोहरी, खायाचा सोडा। आता फोडणीसाठी लागणारे साहित्य, हिरवी मिरची बारीक चिरलेली, लसूण, कढीपत्ता, ही उडदाची डाळ पण आपण फोडणीला घालणार आहोत। ही अर्धा तास झालं मी भिजत घातलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर। आता बटाटा वड्यासाठी चटणीसाठी लागणारे साहित्य काय ते तुम्हाला मी दाखवते। बटाटा वड्यासाठी जी आपण स्पेशली चटणी बनवणार आहोत ती चटणी मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते दाखवते। चण्याची डाळ घेतलेली आहे। ही चण्याची डाळ आपण तेल टाकून तव्यावरती भाजून घेणार आहोत। पुदिना, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता। चण्याची डाळ भाजून घेतल्यानंतर ही थंड झाल्यावर आपण हा सगळा मसाला मीठ टाकून मिक्सरला बारीक वाटून त्याची चटणी बनवणार आहोत। तर चला आपण आता बटाटा वड्याची तयारी करूया। कुकरला आपण बटाटे उकडवून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं पाणी। गॅस चालू केलेला आहे मी। आता आपण ह्याच्या करूया पाच शिट्ट्या। आपले बटाटे उकडून झाले की बटाट्याची भाजी करून बटाटे वडे कसे करायचे तुम्हाला दाखवते। बटाटे आपले कुकरला उकडून निघालेले आहेत, थंड झालेले आहेत बटाटे। हे बघा, ह्याची अशी साल काढून घ्यायची आणि हे सगळे अशा प्रकारे बटाटे साल काढून घेऊन आपण बटाटे स्मॅश करून घेऊया। हे बघा, बटाटे मी मस्त स्मॅश करून घेतलेत। बटाटे छान प्रकारे उकडले की गाठी गाठी अशा बटाट्याचे राहत नाहीत, कच्चे कच्चे राहत नाहीत, म्हणून चांगले बटाटे उकडून स्मॅश करून घ्यायचे। कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। चला आपण बटाटे वड्याची भाजी करून घेऊया। कढई मस्त गरम झालेली आहे। भाजीसाठी आता तेल टाकते। बटाटे जास्त पण उकडवून घेऊ नका की जेणेकरून बटाटे गाळ होतील। आपल्याला मस्त वडे बनण्यासाठी तात्पुरते उकडवून घ्यायचे। मी पाच शिट्ट्या केलेल्या आहेत। पाच शिट्ट्यामध्ये बरोबर बटाटे उकडलेले आहेत। तेल मस्त तापलेलं आहे। ह्याच्यामध्ये घालते एक चम्मच मोहरी। मोहरी मस्त आपण तडतडू देऊया। मोहरी मस्त तडतडलेली आहे। खमंग वास आलेला आहे मोहरीचा। आता आपण याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता। कढीपत्ता पण कडक होऊ द्यायचा तेलामध्ये। छान आहे बघा, मस्त कढीपत्ता झालेला आहे, कडक एकदम। आता आपण याच्यात टाकूया लसूण। लसूण टाकून मस्त लाल करून घेऊया। वडापावची भाजी टेस्टी झाली की वडे पण खूप चवीला भारी लागतात। लसूण मस्त लाल झालेला आहे, कडक कडक एकदम। आता आपण हिरवी मिरची घालून फ्राय करून घेऊया। मिरची पण मस्त फ्राय झाली आहे तेलामध्ये। आपण आता ही उडदाची डाळ जी भिजवलेली होती अर्धा तास, ती पण फोडणीत टाकून मस्त लाल करून घ्यायची तेलामध्ये, म्हणजे वडे खूप छान लागतात। पाच मिनिटं तरी फ्राय करूया आपण ही डाळ। डाळ मस्त तेलामध्ये फ्राय झाली आहे बघा। आता आपण याच्यामध्ये टाकूया हळद पाव चम्मच। भाजीला मस्त कलर येईल आणि चवीनुसार मीठ। फ्राय करून घेऊया। तेलामध्ये मीठ आणि हळद टाकलं की भाजीला व्यवस्थित मिक्स होतं, म्हणजे आळणी वगैरे राहत नाही किंवा एखाद्या साईडला कुठे खारटपणा राहत नाही किंवा आळणी राहत नाही, म्हणून तेलामध्ये हळद मीठ टाकून फ्राय करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये मस्त बघा भाजीला या कलर आलेला आहे खूप छान। आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकून भाजी बनवून घेऊया। आता आपण पूर्ण भाजी तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊया।
एक जीव पूर्ण बटाट्यामध्ये सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे। अशा प्रकारे आपण बटाट्याची भाजी फ्राई करून घ्यायची। गॅस थोडा फास्ट करते, गॅस कमी जास्त करून भाजी बनवायची। भाजी बघा मस्त फ्राई झालेली आहे। 5-10 मिनिट आपण भाजी परतवून घ्यायची, त्याशिवाय काही वडे चांगले लागत नाहीत। बघा मस्त भाजी फ्राई झालेली आहे। आता मी ही भाजी एका डब्यात काढून घेते। वड्यासाठी आपली ही भाजी तयार आहे। ह्याच्यामध्ये कच्ची कोथिंबीर घालून आपण पूर्ण हे एकदा मिक्स करून घ्यायचे। आता हे मिक्स करून घेऊया। कढई आपली भाजीची ऑलरेडी गरम आहे आणि ही भाजी थंड होईपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। भाजी थंड होते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। कढई आपली गरम आहे, ह्याच्यामध्ये थोडस तेल एवढं थोडंच टाकायचं आहे बघा एवढं। आणि ह्याच्यामध्ये चण्याची डाळ घेतली चटणीसाठी, ती थोडीशी लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। चण्याची डाळ तेलामध्ये हलकी हलकी आपण लाल करून घ्यायची। चण्याची डाळ भाजतीये तोपर्यंत आपण वडे बनवण्यासाठी बेसन पीठ तयार करून घेऊया। बेसन घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि 1/2 चम्मच सोडा। आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया। पाणी टाकून मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे मी हे बेसन मिक्स करून घेतलेलं आहे। आपली चण्याची डाळ पण चटणीसाठी भाजून निघालेली आहे। चण्याची डाळ बघा हलकी हलकी भाजून झालेली आहे। आता मी एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवते। थंड झाल्यानंतर सगळ्यात प्रथम आपण चण्याची डाळ मिक्सरला भरडून थोडीशी घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले टाकायचे। तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। चण्याची डाळ थंड झालेली आहे। सगळ्यात पहिलं आपण चण्याची डाळ थोडीशी भरडून घेऊया, कारण एकदम जर मिक्सरला वाटली तर ते वाटलं जाणार नाही। चण्याची डाळ मी भरडून घेते। चण्याची डाळ बघा मी भरडून घेतलेली आहे, हे बघा। आता ह्याच्यामध्ये आपण हा सगळा मसाला टाकून मिक्सरला बारीक करून घेऊया आणि थोडं चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकूया। तुम्ही अशा प्रकारे चटणी करून बघा, खूप भारी लागते। टेस्ट पण ह्याची खूप छान आहे। मी माझ्या पद्धतीने करते चटणी, माझ्या घरात सगळ्यांना आवडते अशी चटणी केलेली। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। हे बघा अशा प्रकारे ही सुक्की चटणी झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून अजून मिक्सरला बारीक करून घेऊया। जास्त पातळ नाही करायची, आपल्याला घट्ट चटणी करायची आहे। थोडं पाणी टाकून आपण मिक्सरला बारीक करून घेऊया अजून। हे बघा अशा प्रकारे मी चटणी बनवलेली आहे। तुम्ही नुसती पण चटणी खाल तोंडात, जिभेवर जरी ठेवाल तरी म्हणताल अरे वा काय चटणी आहे, एवढी भारी चटणी ही लागते। माझ्या पद्धतीची, माझ्या आईने शिकवली म्हणजे मला अशी अशी बनवायची, म्हणून मी बनवलेली आहे। मी आता एका वाटीत काढते। आपलं तेल पण मस्त वड्यासाठी गरम झालेलं आहे। तेल मस्त कडक झालं तर वड्यामध्ये तेल राहत नाही, म्हणून तेल चांगलं तापू द्यायचं, त्याच्यानंतर वडे त्याच्यामध्ये टाकायचे। आपण आता वडे बनवायला घेऊया। छोटे छोटे बनवते वडे। जम्बो वडापाव पण खूप भारी भेटतो मुंबईच्या ठिकाणी, आणि वडापाव म्हटलं की तो सगळ्यांनाच आवडतो। हे मी 6 वडे ह्याच्यात टाकलेले आहेत। आता हे पूर्ण पिठात मिक्स करून आपण तेलात टाकूया।
हे वडे मी तेलात टाकलेले आहेत, थोडेसे खालून सुटू द्यायचे, वडे म्हणजे चांगले फ्राई होतात। हे बघा असे वडे खालून सुटले ना की लाल लाल भाजले जातात, हे बघा असे। हे बघा वडे मस्त लाल लाल तळून निघालेले आहेत, आता आपण काढून घेऊया। चांगले तेल नितळून घ्यायचं म्हणजे वड्यामध्ये तेल राहत नाही। हे बघा मस्त तेल नितळलेलं आहे, वडे पण आपले तयार झालेले आहेत। आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते। मैत्रिणीनो बघा हे मी वडे मस्त लाल लाल मस्त गरम गरम बनवलेले आहेत। आपले हे वडे तयार आहेत। वड्यासाठी बघा मी काय काय घेतलेले आहे। हिरव्या मिरचीचं लोणचं, ही तुम्हाला मी चटणी बनवून दाखवलेली आहे, सेजवान चटणी, कांदा बारीक चिरलेला, थोडं चवीनुसार मीठ, पाव, आणि ही मिरची आता आपल्याला काय करायची आहे तुम्हाला दाखवते। तवा गरम करायला ठेवलाय। मिरची वड्यासोबत खूप भारी लागते खायला, ही तिखट नसते मिरची। देठासहित घेतलेली आहे ही मिरची, आपण तव्यावरती फ्राय करून घेऊया। मस्त भाजून घ्यायची खरपूस नुसते तव्यावरती। हे बघा मस्त खरपूस मिरची भाजलेली आहे ही, ह्याच्यावर आपण थोडस तेल टाकूया। आणि मिरची भाजलेली आहे, गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावरती थोडस मीठ टाकायचं मिरचीवर, आणि थोडस परतवून घ्यायचं मिठासहित। वड्यासोबत वडापावासोबत एवढी भारी लागते ही मिरची, पोपटी मिरची। जास्त तिखट नसते पण खायला खूप भारी मिरचीचा, ह्या मिरचीचा ठेसा पण खूप भारी लागतो। चला आपलं हे आता वडापाव मुंबई स्पेशल तयार आहे। मुंबई स्पेशल आपला वडापाव तयार आहे। आता ह्या वड्याला कसं गार्निशिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवते। पाव मी उघडून घेतलाय। आता हे बघा एका साईडला आपली ही हिरवी चटणी, एका साईडला सेजवान चटणी, बारीक चिरलेला कांदा, आणि हे मिरचीचं लोणचं आहे। एका साईडला इथे एक टाकते आणि इथे एक टाकते। हा वडा ह्याच्यात टाकायचा, थोडासा फोडायचा, त्याच्यावर हिरवी चटणी आणि थोडी सेजवान चटणी। हा बघा अशा प्रकारे आपण वडापाव खायला तयार झाला। मैत्रिणीनो आपला हा मुंबई स्पेशल वडापाव तयार आहे। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। थँक्यू।